नमस्कार आज आपण बघणार आहे आपण आपला जो इलेक्ट्रॉनिक रोबोट तयार करणार आहे तर त्या रोबोटसाठी जे ॲप्लिकेशन आपण यूज करणार आहे तर ते ॲप्लिकेशन आपण स्वतः डेव्हलप करणार आहे तर त्यासाठी आपण एम आय टी ॲप अंतर टू ह्या जी वेब ॲप डेव्हलपमेंट टूल आहे याचा उपयोग करणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या ब्राऊझरवर हो यायचं आहे आणि एम आय टी ॲप इनुएंटर अशी सर्च करायचं आहे त्यानंतर एम आय टी ॲप इनोएटर हा जो आयकॉन आहे त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रिएटिव्ह ॲप्स हा जो आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला इथे गुगल साईन इनचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही गुगल साईन इन करून ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आता आपण जे आहेत ते प्रोजेक्ट आपण तयार केलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथे ब्लँक पेज येईल तर आपण जे जुने प्रोजेक्ट आहेत थी तर, ओ, जी अप्ला जी ते प्रोजेक्ट आपल्याला इथे दिसत आहेत तर त्यानंतर आपल्याला इथे प्रोजेक्टसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्टार्ट न्यू प्रोजेक्ट आपल्याला इथे जे आपलं प्रोजेक्टला आपण ॲपला जे नाव देणार आहे तर त्या ते नाव आपल्याला इथे टाईप करायचं आहे आपण इलेक्ट्रॉनिक रोबोट असे ना नाव द्यायचं इलेक्ट्रॉनिक एस रोबोट त्यानंतर ओके करायचं आहे आपण जी ॲप्लिकेशन तयार करणार आहे आपण जे ना नेम देता येतं तर त्यामध्ये स्पेस अस असं चालणार नाही त्यासाठी आपण अंडरस्कोअर यूज करणार आहे आणि ओके करणार आहे तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते लोड होत आहे तर त्यात तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जे ॲप्लिकेशन तयार करत आहे ते आपण ब्लूटूथद्वारे कनेक्ट करणार आहे तर ब्लूटूथद्वारे आपण जे ॲप्लिकेशन थ्रू ब्लूटूथने आपल्या आरडीनोला कमांड्स सेंड करणार आहे किंवा क आडिनोकडून आपण कमांड्स घेणार आहे वर त्या कमांड्स जे आहेत त्या आपल्या ॲपवरती डिस्प्ले करणार आहे आणि आपण जे ही ॲप थ्रू कंट्रोल करून आपला आरडीनो जे आहे तो डाटा प्रोसेस करून ज्या रोबोटमध्ये जी आउटपुट द्यायचं आहे सेन्सर्स आणि जी आउट आउटपुट डिवायसेस आहेत त्यांना जे आपण कमांड पाठवणार आहे ते आउटपुट जो आहे ते आर देईल तर त्यासाठी स्क्रीन वन आपलं जे ॲप्लिकेशन आहे ही ॲप्लिकेशनसाठी ब्लँक पे पेज ओपन झालेलं आहे आपली स्क्रीन ब्लॅक स्क्रीन आपल्या मोबाईलचा इंटरफेस इथे दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे ॲप्लिकेशन तयार करणार आहे ते एकाच स्क्रीनवरती करणार आहे त्यामुळे आपण फक्त एक स्क्रीन येथे दिलेली आहे तर त्या स्क्रीनचे नाव आपण चेंज करून इलेक्ट्रॉनिक रोबोट असे टाईप करूया तर इथे आपण वरती इलेक्ट्रॉनिक्स इलेक्निक रोबोट असे स्क्रीनचे नाव दिलेले आहे तर ह्या ॲप्लिकेशनचं जे डिझायनिंग आहे तर त्या डिझायनिंगची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगतो तु। तु। कशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो तर आपल्याला युजर इंटरफेस आपण ही जी बटन्स किंवा हे जी युजर इंटरफे फेससाठी जे आयकॉन्स दिसत आहेत तर ते आपण आयकॉन्स ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अशा पद्धतीने यूज करू शकतो ते ते जे आयकॉन्स आहेत त्यावरती आपण ज्यावेळी ड्रॅग केल्यानंतर क्लिक करू त्यावेळेस त्याचं जी आपल्याला ग्राफिक्स आहे ते चेंज करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेले आहेत जसं की बॅकग्राऊंड कलर फॉन्ट फॉन्ट साईज डिफॉल्ट हाईट हो, व्हिडत हे जे आहे त्याचं ग्राफिक चेंज करण्यासाठी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ते आपण नंतर यूज करणार आहे पण त्या अगोदर आपण बघूयात की ब्रीफमध्ये हो यामध्ये काय काय यूज करू शकतो आणि आपण कोणकोणते आयकॉन्स आणि बटन्स वगैरे हो आहेत ते यूज करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं बेसिक बटन आहे जे आपण ऑन ऑफ बटन किंवा एखादी कमांड सेंड करण्यासाठी से यूज करतो ते म्हणजे बटन त्यानंतर चेकबॉक्स आहे सर्क्युलर प्रोग्रेस आहे प्रोग्रेस जर असेल तर सर्क्युलर प्रोग्रेसमध्ये आपल्याला जर दाखवायचं असेल तर त्यासाठी सर्क्युलर प्रोग्रेस आहे त्यानंतर डेट फिकर आहे डेट फिकर हे समजा आपल्याला एक डेट रिलेटेड एखादं ॲप्लिकेशन यूज करायचं असेल की आपल्याला डेट सेंड करायचं आहे एखादी कमांड थ्रू तर त्या डेटमधून आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी डेट फिकरचंही ऑप्शन आपल्याकडे आहे त्यानंतर इमेज आहे जर आपल्याला आपल्या इनबिल्ट मोबाईलमधून आपल्याला इमेज अपलोड करायचं असेल तर आपण इमेजचा ऑप्शन यूज करू शकतो त्यानंतर लेबल आहे समजा आपल्याला ले एखादे लेबल ॲड द्यायचं आहे की एखादं टेक्स्ट द्यायचं आहे समजा आपण ब्लूटूथ कनेक्ट करणार तर कनेक्ट हे कनेक्टेड असे जर आपल्याला लेबल द्यायचं असेल तर आपण लेबल यूज करणार त्यानंतर लिमेल प्रोग्रेस आहे त्यानंतर लिस्ट पिकर आहे एखादी आपल्याला लिस्ट ॲड करायची असेल तर लिस्ट पिकरचा आपण यूज करणार आहे त्यानंतर लिस्ट व्ह्यू आहे लिस्ट व्यूमध्ये आपण आपले जे डाटा आहे तो लिस्ट व्ह्यूमध्ये आपण बघू शकतो त्यानंतर नोटिफायर आहे नोटिफिकेशनसाठी नोटिफायर आहे त्यानंतर पासवर्ड टेक्स्टबॉक आहे समजा आपलं ॲप्लिकेशनमध्ये आपण पासवर्ड रिलेटेड लॉग इन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज केला तर आपल्याला जो टेक्स्टबॉक्स असेल तो पासवर्ड टेक्स्टबॉक टाईप आपल्याला जर ठेवायचा असेल तर तोही ऑप्शन आपल्याला आहे त्यानंतर स्लायडर स्लायडरचा आपण व्हॅल्यूजचा यूज करून आपण जे भरपूर ॲप्लिकेशन आहेत ते पण यूज करू शकतो त्यानंतर स्पिनर आहे त्यानंतर स्विच आहे ऑन किंवा ऑफ जे आपल्याला स्टेटसही दिसेल आणि स्विचचं जी कमांड आहे ते पण आपण देऊ शकतो त्यानंतर टेक्स्ट बॉक्स समजा आपल्याला एखादा टेक्स्ट जे आहे ते टाईप करून सेंड करायचे की एखादी कमांड द्यायची टाईप करायची आणि मग द्यायची तर त्यासाठी किंवा एखादा युजरने नाही ते एंटर करण्यासाठी सुद्धा आपण बॉक्सचा यूज करणार आहे त्यानंतर टाईम पिकर आहे टाईम पिक करण्यासाठी टाइम पिकर आहे वेबिवर तर वेबिवरचा यूज आपण एखादी एक्स्टर्नल वेबसाईट यू उघडण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी वेबिवरचा यूज करणार त्यानंतर लेआउट हा जो ऑप्शन आहे तो सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हटला म्हटला तरी चालेल तर यामध्ये काय आहे ऑरिजेंटल अरेंजमेंट हॉरिजेंटल स्क्रोल अरेंजमेंट टेबल अरेंजमेंट व्हर्टिकल अरेंजमेंट व्हर्टिकल स्क्रोल अरेंजमेंट आपण समजा हे जे टेक्स्ट बटन्स आहेत हे आपण ड्रॅगन ड्रॉप केले आहेत तीन टेक्स्ट टेक्स्ट बटन आहेत ते आपण ॲड केलेले आहेत पण हे जे बटन्स आहेत ते एका लाईनमध्ये यायला लागलेले आहेत उभ्या पद्धतीने तर आपल्याला काय करायचं आहे की ते बटन्स आपल्याला दोन बटन्स आडव्या लाईनमध्ये ॲड करायचे तर त्यासाठी आपण काय करणार लेआउटमध्ये जाणार ऑल हॉरिझन्टल अरेंजमेंट यूज करणार आणि जे बटन्स आहेत ते हॉरिझन्टल अरेंजमेंटमध्ये ठेवणार जेणेकरून आपण बघू शकता की हे तिन्हीच्या तिन्ही बटन आपण एका लाईनमध्ये ॲड करू शकतो तशाच पद्धतीने हॉरिझेंटल स्क्रोल अरेंजमेंट म्हणजे हॉरिझॉन्टली आपली जी स्क्रीन आहे ती स्क्रोल करण्यासाठी आपण हॉरिझॉन्टल स्क्रोल अरेंजमेंट यूज करू शकतो त्यानंतर टेबल अरेंजमेंट समजा आपल्याला हे बटन्स आहेत हे टेबलच्या फॉर्ममध्ये कॉलम आणि रोजच्या फॉर्ममध्ये ॲड करायचे असतील तर आपण टेबल अरेंजमेंटचा यूज करणार त्यानंतर वर्टिकल अरेंजमेंट व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये आपले जे टेक्स्ट बटन्स आहेत ते उभ वर्टिकली अलाइन होतात म्हणजे हे जे बटन्स आहेत हे वर्टिकली अलाइन झालेले आपल्याला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने ही जी अरेंजमेंट्स आहेत त्या अरेंजमेंट्स यूज करून आपण जे आपले बटन्स आहेत ते आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण ॲड करू शकतो किंवा आपल्या जे बटन्सच्या जे आपण चेकबॉक्स असेल किंवा इमेजेस असेल जो काही कंपोनंट आपण यामधून ड्रॅगन ड्रॉप या लेआउटमध्ये यूज करणार तर तो आपल्याला त्या लेआउटप्रमाणे अरेंज झालेला ले दिसेल त्यानंतर अरेंजमेंटनंतर आपल्याला मीडियाचा ऑप्शन आहे तर मीडियामध्ये कॅम कोडर कॅमेरा फाईल पिकर इमेज पिकर प्लेअर साऊंड साऊंड रेकॉर्डर स्पीच रिकग्नायझर टेक्स्ट टू स्पीच ट्रान्सलेटर व्हिडिओ प्लेअर हे सर्वच्या सर्व ऑप्शन्स यूज करता येऊ शकतात यातले काही ऑप्शन्स आहेत जे आपल्याला हिडन आहेत हिडन म्हणजे समजा आपण साऊंड रेकॉर्डर हा जो ऑप्शन आहे तो जर आपण ड्रॅगन ड्रॉप केला तर uh, त्याचं जी आ, लोगो आहे तो आपल्याला दिसत नाही म्हणजे आप आप आपल्याला डिझायनिंगमध्ये काही दिसत नाही की कुठे आहे का नाही ते पण ज्यावेळी आपण ॲक्च्युली ब्लॉक कोडिंगमध्ये त्याचा यूज करणार आहे तर आ, तो यूज करण्यासाठी आपण ब्लॉकमध्ये ते त्याचा उपयोग करायचा तर त्यानंतर व्हिडिओ प्लेअर आहे व्हिडिओ नंतर ड्रॉइंग आणि ॲनिमेशनसाठी आपल्याला बॉल कॅनवास इमेज स्प्राईट हे सर्व ऑप्शन्स बघायला मिळतील त्यानंतर मॅप्स समजा आपल्याला मॅ नेव्हिगेशनचं एखादं ॲप्लिकेशन वापरायचं असेल तर मॅप्सचा यूज करू शकतो आपण त्यानंतर पॉलिगॉन आहेत रेक्टँगल आहे हे सर्वच्या सर्व टूल्स जे आहेत ते मॅप्सच्या रिलेटेड आहेत ते आपण त्या यूज करू शकतो त्यानंतर डेटा सायन्सच्या रिलेटेड किंवा स्टॅटच्या रिलेटेड आपले जे आहेत ते म्हणजे चार्ट्स आहेत जे आपल्याला पाय चार्ट्स असेल किंवा जे आपण यूज करू शकतो असे एक्सेलमध्ये चार डाटा टू डीमध्ये आहे ट्रेंड, ट्रेंड लाईनमध्ये आहे आणि चार्टमध्ये आहे त्यानंतर डेटा सायन्सच्या रिलेटेड रिग्रेशन वगैरे आहे त्यानंतर हे जे सेन्सर्स आहेत तर ही सेन्सर्स म्हणजे आपले जे मोबाईलमध्ये सेन्सर्स आहेत जसे की ॲक्सेलोमीटर आहेत बारकोड स्कॅनर आहे बार बॅरोमीटर आहे क्लॉक आहे जायरोस्कोप सेन्सर आहे हा हायग्रोमीटर आहे लाईट सेन्सर आहे लोकेशन सेन्सर आहेत मॅग्नेटिक फील्ड सेन्सर आहे नियर फील्ड आहे ओरिएंटेशन सेन्सर आहे पेडोमीटर सेन्सर आहे प्रॉक्झिमिटर सेन्सर थर्मोमीटर हे जे सर्वच्या सर्व सेन्सर्स आहेत हे आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्ट असतात तर हे सेन्सर्सचा जो डाटा आहे तो आपण यूज करून आपल्या कंडिशन्स देऊन आपल्या आर्डिनोला आपण किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्याचा यूज करू शकतो त्यानंतर सोशलमध्ये सोशल सोशलमध्ये कॉन्टॅक्ट पिकर आहे ईमेल पीकर आहे हे जे ऑप्शन्स आहेत हे सर्व ज्या सर्व ऑप्शन्स आपण यूज करू शकतो त्यानंतर स्टोरेज स्टोरेजचा यूज आपण uh, ज्यावेळी एखादी फाईल आपल्याला आपल्या डिवाईसमध्ये सेव्ह करायची असेल तर त्यासाठी ते uh, आपण फाईलमध्ये सेव्ह करू शकतो स्प्रेडशीटमध्ये टायनी डीबीमध्ये टायनी वेब डी बी समजा वे वेब डीबीमध्ये पण आपण यूज करू शकतो किंवा क्लाउड डीबीमध्ये पण आपण ती फाईल स्टोअर करू शकतो त्यासाठी ही सर्व जे सर्व ऑप्शन्स आपल्याला आहेत त्यानंतर आपलं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते इतर डिवायसेसची बुुँट। कनेक्ट करण्यासाठी आपल्याला इथे चार पाच ऑप्शन्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी स्टार्ट ब्लूटूथ क्लायंट ब्लूटूथ क्लायंट म्हणजे आपण जी कनेक्ट करणार ते ब्लूटूथ क्लायंटशी कनेक्ट करणार आणि ब्लूटूथ सर्वर म्हणजे आपला जो मोबाईलचा मोबाईल आहे हे एक डिवाईस समजायचं आणि आपण जो मोबाईल दुण दुसऱ्या डिवाईसला कनेक्ट करणार तो ब्लूटूथ सर्वर असेल आणि त्याला भरपूर डिवायसेस ॲड होऊ शकतात त्यानंतर सिरियल हे जे आर्डनोसाठी आहे ते आपण यूज करू शकतो त्यानंतर वेब हे आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी वेब हा जो ब्लॉक आहे हा घेणं महत्त्वाचा आहे त्यानंतर हे लोबॉन्ड मायस्टॉम्स आहेत लेगो मायस्टॉम्स त्यानंतर एक्सपेरिमेंटलमध्ये चॅटबॉट हायरवेज टी बी आणि इमेज बॉट फायरवेज टी व्हीचा यूज आपण पुढील प्रोजेक्टमध्ये करणारच आहे तो फायरवेज डीवी में अपने रियल टाइम से कम्युनिकेट कर फायरवेज डी वी चाहता यूज करो तो आता बगू किेसन कैसे तैयार कराए तो ऐप्लिकेशन साथ आता हे जी एग्जाम्पल्स ते अपन डिलीट करू सगळ्यात पहिल्यांदा मी जे आहे ते लेआउटमध्ये जाणार लेआउटमध्ये हॉरिझॉन्टल अरेंजमेंट तीन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मी घेणार आहे तीन घेण्याचं कारण म्हणजे तीन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट घेतलेलं आहे त्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्रीनवरती जायचं आणि आपली जी स्क्रीन आहे ती स्क्रोलेवर करायची आहे आणि अलाइनमेंट जे आहे ती सेंटरमध्ये करायचे आणि यामध्ये पण शि स्टेटस इलेक्ट्रॉनिक रोबो ओके तर ऑरिजेन्टल अरेंजमेंट तीन घेण्याचं कारण म्हणजे आपण तीन बटन्स इथे ॲड करणार आहे तीन लाइन्स आपण विचारात घेऊन आपलं जे ॲप्लिकेशनचं जे कोडिंग आहे सॉरी आपलं जे ॲप्लिकेशनच जे कंट्रोलिंग आहे जे फॉरवर्ड बॅकवर्ड रिवर्स टॉपसाठी जे आहे ते बटन्स आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहे तर त्यासाठी आपल्याला हॉरिझंटल अरे अरेंजमेंटमध्ये लेफ्टरेंजे सेंटरमध्ये करायचं आहे आणि त्यामध्ये याची जी हाईट आहे ती आपल्याला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट नाही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला याची याची पहिल्यांदा विविडत जी आहे ती थर्टी पर्सेंट करायची आणि हाईट जी आहे ती ट्वेंटी पर्सेंट असं आपल्याला हॉरिझेंटल हॉरिजेंटल अरेजन्सीची फॉरवर्ड बटनसाठी आहे त्यासाठी आपण ही जी ते आहे ही हाईट आहे ट्वेंटी पर्सेंट विडत आहे थर्टी पर्सेंट तर दुसरी हॉरिजंटल अरेंजमेंट बघूया आपण तर हॉ दुसरी हॉरिजंटल ती आपली तीन बटन्स असणार आहेत पहिलं म्हणजे लेफ्ट मधातलं जे आहे ते स्टॉपसाठी आणि राईटसाठी राईट दो बटन असेल तर त्यासाठी आपल्याला हाईट जी आहे ती ट्वेंटी पर्सेंट करायचे जी की आपण वरच्या याच्यासाठी सुद्धा केलेली आहे त्यानंतर विडतं जी आहे ती आपल्याला फील पेरेंट करायचे त्यात यामध्ये आपण तिन्हीच्या तिन्ही बटन्स ॲड करणार आहे त्यानंतर हे जे थर्ड आहे हे थर्ड अरेंजमेंट आहे याची जी देखील हाईट जी आहे ती ट्वेंटी पर्सेंट करायचे आणि वेळ जी आहे ती ट्वेंटी पर्सेंट करायचे थर्टी पर्सेंट करायचे सॉरी तर हे ट्वेंटी थर्टी पर्सेंट म्हणजे नेमकं काय तर ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट या टोटल स्क्रीनच्या याची जी वीड आहे ही थर्टी पर्सेंट असेल म्हणजे थर्टी पर्सेंट केल्यामुळे काय होईल इथे तीन बटन्स आपल्याला सहज बसू शकतात एक दोन आणि तीन तर हे जी बटन आहे ते आपल्या सेंटरला येईल आणि त्याचा जो स्पेस असेल ते तीन बटनच्या नेण्याने ने असेल हे जे तीन ऑप्शन्स आहेत हे जे तीन बटन्स आहेत हे थर्टी थर्टी पर्सेंटने आपण ॲड होईल आणि त्याची जी साईज आहे ती या बटन्सच्या तुलनेने सेम होईल तर हे जे हॉरिझंटल अरेंजमेंट आहेत याच्यावरून आपलं जे कंट्रोलिंगचे बटन्स आहेत ते आपण इथे ॲड करू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपले जे यूजर इंटरफेस आहे त्यामधून आपण तीन इमेजेस ॲड करणार आहे तर इथे हॉरिझन्टल अरेंजमेंटमध्ये आपल्याला याचं जे अलायनमेंट आहे ते सेंटरला घ्यायचं आहे आणि सेंटर याचंही अलायनमेंट जे आहे ते सेंटरला घ्यायचं आहे सेंटर सेंटर टू तर ह्या ज्या इमेजेस घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या तरी इमेजेस अपलोड करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला अपलोड फाईलवरती क्लिक करायचं तर मीडियामध्ये तर अपलोड फाईलवरती जावे आपण क्लिक करणं हे चूज फाईल करायचे आणि आपले जे जे मीडिया आहेत आपण जे पी एन जी बटन्स आपण काही डाउनलोड करून ठेवलेले आहेत तर ते आपण इथे ॲड करणार आहे तर ते बटन्स जे आहेत ते तर हे जे बटन्ससाठी आपण पी एन जी इमेजेस डाउनलोड केलेले आहेत तर त्या इमेजेस आपल्याला ॲड करायचे आहेत तर ते इमेजेससाठी ओपन आणि ओके तर चारीच्या चारी पाच सॉरी पाच इमेजेस आहेत ते आपण अपलोड करून घेऊयात राईटसाठी आपण इमेज घेतलेले आहेत पेश स्टॉपसाठी एक आहे आणि शेवटची जी आहे ती फॉरवर्डसाठी आहे ठीक तर ह्या ज्या पी एन जी इमेजेस आहेत त्या आपल्याला गुगल ब्राउझरवरती आपल्या किंवा क्रोम ब्राउझरवरती आपल्या पी एन जी इमेजेस म्हणून आपण जे सर्च करणं ते आपण ॲड करू शकतो एन जी डेपन्स टाईप केल्यानंतर आपण येते बघीस मिळत तर एक इमेज आपल्याला घ्यायची ती म्हणजे व्हॉइससाठी तर त्यासाठी मी एक पी एन जी डाऊनलोड करून दाखवतो तर ही पी एन जी आपल्यावर पाहिजे आहे तर आपण फ्री डाउनलोड अधिकृत करायचं आहे धनंत्र ही ऐड ही ऐड स्कीप हलनंत एक अपने जी पीएनजी आए तो ते पीएनजी डाउनलोड जाने आए तर आपली आप जी पी एन जी आहे ती पी एन जी डाउनलोड झालेली आहे ती बटन देखील आपण एम आय टी ॲप इंटरमध्ये अपलोड करून घेईल तर ती ते क्वीक ॲक्सेसमध्ये जायचं आहे आपल्यावर डाउनलोड्समध्ये आणि हे बटन देखील तर हा हे जे बटन आहे तर याचं जे नेम आहे तर त्या नेममध्ये आपल्याला डॉट्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला चेंज करायचं आहे यामध्ये डॅश आहे जे आपण आपल्या नेममध्ये अपलोड करताना चालत नाही तर त्यासाठी आपल्याला रिनेम करायचं आहे यात मित्र वॉइस बटन वॉइस बटन असेल व्हॉइस पडता आपण ॲड करायचं आहे ओके तर आपल्या ज्या सहाच्या सहा इमेजेस आहेत तर त्या इमेजेस ॲड झालेल्या आहेत तर त्या आपल्याला ड्रॅग एन ड्रॉप आपले जे इमेजेस आहेत त्या इमेजेस आपण ज्या ड्रॅग एन ड्रॉप केलेल्या आहेत त्या इमेजेसला त्या त्या इमेजने आपण ॲड करायचे तर इमेज वनसाठी आपण जे हे दिलेलं आहे इमेज वनला आपण फॉरवर्ड असं नाव देऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल कोडिंगच्या वेळेस त्यानंतर पिक्चरसाठी आपण इमेज वन जे आहे ती अप आहे ओके करायचं त्यानंतर आपली जी इमेज आहे ती दिसत नाही तर त्यासाठी दिसण्यासाठी आपल्याला इथे हाईटमध्ये फील पेरेंट करायचं आहे वेड्थमध्ये फील पेरेंट करायचं आहे त्यानंतर इथे क्लिकेबल करायचं आहे आणि आपल्याला जी इमेज आहे आपली ती आपल्याला दिसेल इथे आपल्याला फॉरवर्डसाठी आपण ही इमेज ॲड केलेली आहे त्यानंतर आपली जी हॉरिजेंटल अरेंजमेंट आहे याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो आपल्याला नन करायचा आहे असा तिन्हीच्या तिन्ही याचा आपल्याला नन करायचा आहे जेणेकरून आपली जी पी एन जी इमेज आहे तीच फक्त आपल्याला बघता येईल तर त्यानंतर या तीन इमेजेस लेफ्ट स्टॉप आणि राईट त्यासाठी आपण ॲड करूयात त्या इमेजेस स्मिथी याची जी हाईट आहे फिल पेरंट करायचं आहे विड तरी याची जी विडथ आहे हे आपल्याला थर्टी पर्सेंट करायचे कारण आपण ज्या इमेजेस ॲड करणार आहे या यामध्ये तीन इमेजेस ॲड करणार आहे फिर पेरंट जर केले तर ही जी इमेज आहे ती पूर्णच्या पूर्ण हॉरजंटल स्क्रीनमध्ये फिट होईल त्यामुळे आपल्याला ही जी स्क्रीन आहे त्याचा थर्टी पर्सेंट फक्त हो यूज करायचा आहे हॉरजंटलमधला तर त्यासाठी आपल्याला इथं विर्थमध्ये थर्टी पर्सेंट करायचं आहे आणि हाईट जी आहे ती आपल्याला फिल पेरंट करायचं आहे त्यानंतर पिक्चरमध्ये लेफ्ट बी एन्शी ओके त्यानंतर ही जी इमेज थ्री आहे त्यासाठी आपल्याला फील करायचं करायचे हाईट आणि विडथ जी आहे ती थर्टी पर्सेंट करायचे आणि पिक्चर जो आहे तो स्टॉपसाठी पिक्चर घेतलेलं आहे त्यानंतर इमेज फोर जी आहे ती आपली राईटसाठी आहे ती फेल पेरियंट करायची हाईट आणि वीड जी आहे ती थर्टी पर्सेंट करायचे ती राईट असेल त्यानंतर इमेज फाईव्ह जे आपल्या डाऊनसाठी असेल किंवा बॅकवर्डसाठी असेल तर त्यासाठी आपण फील पेरेंट करायचं आहे विर्थ आणि हायट देखील फील पेरेंट करायचं असं आणि याच जे डाऊन आहे ते इमेज ॲड करायचे आहे हायट जे आहे ते फील पेरंड करायचे आपलं जे कंट्रोलिंगसाठी जे बटन्स आहेत ते आपण ॲड केलेले आहे हे सर्वच्या सर्व इमेजेस आहेत आपल्याला टीफ केबल करायचे तर आपल्या इमेजेस ॲड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला वॉईससाठी ते जे बटन ॲड करायचे ते आपण हॉरिझंटल अरेंजमेंटमध्येच करूया तर लेआउटमध्ये जायचं आहे हॉरिझंटल अरेंजमेंट घ्यायचे आणि याची जी हाईट आहे ती आपल्याला याची देखील ट्वेंटी पर्सेंट करायचे तर हाईट जे आहे ती ट्वेंटी पर्सेंट करूयात ओके त्यानंतर बॅकग्राऊंड कलर आहे ते नोंद करायचं आहे त्यानंतर युजर इंटरफेसमध्ये जायचे आणि एक इमेज आहे ते इथे ड्रॅग ड्रॉप करायचे आणि ती इमेज जी आहे ती आपली इमेज असेल वॉईस बटनची ओके आणि वॉईस बटन पी एन जीमध्ये त्याची वीड तर जी आहे ती फिन पेअरेल हाईड जी आहे इथे फिन पेरेन ओके आपलं व्हॉईस बटन देखील ॲड झालेलं आहे तर या वॉईस बटनवरती आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जी ही इमेज आहे ही ऐवजी आपल्याला बटन यूज करावं लागेल तर हे बटन आपण यूज करूयात आणि ही इमेज आहे की डिलीट करूयात तर त्या बटनवरती आपल्याला इमेज ॲड करावी लागेल ती म्हणजे वॉइस बटनची बठनमध्ये जी हाईड आणि विडत आहे हायड जी आहे ती फिल रेंट करायचे आणि विडत जी आहे ती थर्टी पर्सेंट करायची थर्टी फोर्टी फिफ्टी फोर्टी पर्सेंट आपण केली तर चालेल तर याचं जे टेक्स्ट आहे ते आपल्याला वॉइस असं टेक्स्ट ॲड करायचं वॉइस बॅकग्राऊंड कलर जो आपला टेक्स्ट कलर असेल तो आपल्याला white ठेवायचा आहे हाईट मग ते कस्टम करूयात आणि फॉन्ट आहे तो गोल्ड करायचा आहे फॉन्ट साईज जी आहे ते आपल्याला सिक्स्टीन ठेवायचे आणि आपलं जे वॉईस बटन आहे ते देखील ॲड झालेलं आहे तर हे वॉइस बटन ज्यावेळी आपण वॉईस थ्रू कमांड सेंड करणार तर त्यासाठी वॉईस बटन आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला बटन्स आहेत ते ॲड करायचे आहेत तर त्यासाठी आपण हॉरिजन्टल अरेंजमेंट यूज करणार आहे तर हॉरिजेंटल अरेंजमेंटमध्ये जायचं आहे आपल्याला लेआउटमध्ये आणि याची जी हाई हाईट आहे ती हाईट ट्वेंटी पर्सेंट करायची हाईट जी आहे ती ट्वेंटी पर्सेंट करायची आणि विडत जी आहे ती फील पेरेंट करायची आणि बॅकग्राऊंड कलर नॉन करायचं आहे ओके त्यानंतर आपले डिस्कनेक्ट आणि कनेक्ट बटन जे आहेत ते यामध्ये ॲड करायचे तर युजर इंटरफेसमध्ये आपण बटन स्केनर आहे दोन हे जे हॉरिजन्टल अरेंजमेंट आहे यामध्ये सेंटरला आपण हे करणार आणि सेंटर टूला तर आ, टेक्स्ट बटन ही जे असेल तर एक कनेक्टसाठी असेल आणि एक डिस्कनेक्टसाठी असेल तर कनेक्टसाठी जेव्हा आपण क्लिक करणार तर फॉन्ट साईज याचं जे शेप आहे तो आपल्याला राऊंडेड करायचा आहे याचा देखील शेप आपल्याला राऊंडेड करायचा आहे याचं जे कलर आहे तो आपल्याला ग्रीन करायचा आहे बॅकग्राऊंड कलर आपला ग्रीन झालेला आहे तर याचं जे फॉन्ट साइज है तीदी फिक्सटिंग करूँ दिए फॉन्ट बोल्ड फॉन्ट मध्य अपने कनेक्ट अस टाइप कराएं डिस्कनेक्ट अपन रेड कलर च यूज करना है रेड मे कस्टम एंड थोड़ा डार्क फॉल्ट बोल्ट सिक्सटीन टेक्स्ट वर्पन थ्री सर्टी जी डिस्कनेक्ट वर्पन है डिस्कनेक्ट तर हे डिस्कनेक्ट आणि कनेक्टसाठी दोन बटन्स आपण ॲड केलेले आहेत ज्यावेळी कनेक्ट बटन आपण ॲड करणार त्यावेळेस ह्याची तर हे ते कनेक्ट बटन जे आपण ॲड केले आहे तर त्यासाठी आपल्याला त्याबद्दल एक लिस्ट पिकर यूज करायचे तर त्यासाठी आपण हॉरिजेंटल अरेंजमेंट घेऊ लेआउटमधून हॉरिजेंटल अरेंजमेंट लेआउट युजर इंटरफेस आणि लिस्ट विकर ही जी लिस्ट फिकर आहे ती लिस्ट आपली जी आपली अवेलेबल डिवायसेस आहेत तर ती अवेलेबल ब्लूटूथ डिवायसेस कोणकोणते आहेत त्यासाठी लिस्टवर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल तर त्यासाठी आपण लिस्ट टेक्स्ट फॉर लिस्ट फिकर आपण ही जी लिस्ट फिकर वन आहे ते आपण घेतलेले आहे याचं जे फॉन्ट आहे ते चेंज करून सिक्स्टीन करायचं आहे बॅकग्राऊंड कलर चेंज चेन्ज कराए अपने लगे टेक्स्ट है तो अवेलेबल डेवाइस टाइप कराएं अवेलेबल डिव्हायसेस तर अवेलेबल डिव्हायसेस आपण एसएस डी टेक्स्ट घेतलेला आहे नंतर फॉन्ट जो आहे तो बोल्ड करायचं आहे अवेलेबल डिव्हायसीस तर अवेलेबल डिव्हायसेस देखील बटन ॲड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ही जी आपलं ॲप्लिकेशन आहे ती आपल्या ब्लूटूथशी कनेक्टेड आहे की नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला एक लेबल ॲड करायचं आहे ते लेबल आपण इथे ॲड करणं आहे तर ते लेबल असेल कनेक्टेड किंवा डिस्कनेक्टेड तर याचं जे टेक्स्ट आहे आपल्याला हे अगोदर इनविसिबल करायचं आहे याचं जे फॉन्ट साईज आहे तो सिक्स्टीन करायचा आहे फॉन्ट आहे तो बोल्ड करायचा आहे आणि याचं जी बॅकग्राऊंड याचं टेक्स्ट कलर तर ओके तर याचं जे टेक्स्ट आहे हे आपण नंतर ॲड ज्यावेळी कोडिंग करणार याचं टेक्स्ट आपण ॲड करणार आहे तर हे जे आहे आपलं ॲप्लिकेशनचं डिझायनिंग जे आहे ते झालेलं आहे तर यानंतर आपण ॲप्लिकेशनच्या कोडिंगवर वळ्यात तर कोडिंगसाठी आपल्याला हा जो ब्लॉक सेक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर ब्लॉक सेक्शनमध्ये आपल्याला इथे कोडिंगचे ऑप्शन्स दिसतील तर आपल्याला यामध्ये देखील ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स ड्रॅगन ड्रॉप करून आपण कोडिंग पूर्ण करायचं आहे तर यासाठी कंट्रोल आहेत कंट्रोलमध्ये आपल्याला एफ एफ एस हे जे मेन महत्त्वाचे जे ब्लॉक्स आहेत ते इफ आणि इफ दे इफ देन एल्स हे जे ब्लॉक आहेत ते आपण यूज करणार आहोत त्यानंतर लॉजिक लॉजिकलसाठी लॉजिकचे ऑप हे जे आहेत ते ब्लॉक्स आहेत ते मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी मॅथ्सच्या ब्लॉक्स आहेत टेक्स्ट देण्यासाठी आपल्याकडे टेक्स्टचे ऑप्शन्स आहेत त्यानंतर लिस्टसाठी आहेत डिक्शनरीज आहेत कलर्स आहेत ज्यावेळी एखाद्या टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे त्यासाठी सुद्धा आहेत वेरियबलसाठी आहेत प्रोसिजर्स पूर्ण करण्यासाठी आहेत आणि त्यानंतर हे जे ब्लॉक्स आहेत हे आपण जे ब्लॅ एलिमेंट्स ॲड केलेले आहेत त्याचे आहेत तर एलिमेंट्समध्ये आपण डिझायनरमध्ये आपण कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथचा यूज करणार आहे तर त्यासाठी आपण कनेक्टिव्हिटीमधून ब्लूटूथ क्लायंट आपल्या ॲपमध्ये ड्रॅगन ड्रॉप करायचं आहे त्यानंतर ब्लॉक्समध्ये जायचं आहे ब्लॉक्समध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी जे कोडिंग आहे हे जे कनेक्ट बटन असेल किंवा अवेलेबल डिवायसेस कोणते आहेत ते बघून कनेक्ट करणे किंवा डिस्कनेक्ट असेल किंवा लेबल ने ते दाखवणे की डिस्कनेक्टेड आहे की कनेक्टेड आहे त्यासाठी जे आपलं कोडिंग आहे ते आपण करूयात पहिल्यांदा त्यासाठी ब्लॉक्सवरती जायचं आहे त्यानंतर जे आपण कनेक्ट बटन हे बटन टू डिझायनरमधन हे कनेक्टसाठी अवेलेबल डिवायसेस हा लिस्ट जो आहे विकर वन आणि कनेक्टसाठी कट बटन टू आहे तर ब्लॉक्समध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला लिस्ट पिकरमध्ये जायचं आहे लिस्ट पिकरमध्ये बिफोर लिस्ट पिकिंग वेन बिफोर लिस्ट पिकिंग तर या ब्लॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे आहे हे कोडिंग आपल्याला सांगते की लिस्ट ज्यावेळी पिक करायचे आहे त्याच्या अगोदर म्हणजे लिस्ट त्या अवेलेबल डिव्हाइसच्या लिस्टवरती आपण क्लिक करायच्या अगोदर आपल्याला त्या लिस्टचे इलेमेंट्स सेट करावे लागतील ते इलेमेंट्स असतील आपल्या ब्लूटूथचे अवेलेबल नेम्स आणि ॲड्रेसेस तर त्यासाठी आपल्याला लिस्ट विकरचे इलेमेंट्स त्यासाठी लिस्ट विकर सेट लिस्ट विकर इलेमेंट्स हा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक आपल्याला इथे ड्रॅगन ड्रॉप करायचा आहे त्यानंतर एलिमेंट्स आपल्याला ब्लूटूथ क्लायंटचे जे अवेलेबल नेम्स आणि ॲड्रेसेस आहेत ते करायचे तर ब्लूटूथ क्लायंटवर क्लिक करायचे आणि ॲड्रेसेस अँड आण नेम्स हा जो ब्लॉक आहे तो इथे कनेक्ट करायचा आहे तर आपले लिस्ट पिकरचे जे एलिमेंट्स आहेत ते सेट झाले आहेत त्यानंतर ज्यावेळी आपण एखादा एलिमेंट्स पिक करणार त्यावेळी ज्यावेळी आपण एखादा एलिमेंट्स पिक करणार त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं बटन टू हो। आहे कनेक्ट वेन बटन टू क्लिक आपलं जे बटन टू क्लिक आपण ज्यावेळी करणार तर त्यावेळी आपलं जे ब्लूटूथ क्लायंट आहे त्यावेळी आपण ब्लूटूथ क्लायंटला कॉल करणार आणि कनेक्ट ॲड्रेस करणार आणि हे जे ब्लूटूथ क्लायंटला जे आहे त्यासाठी आपण इफ ब्लॉकचा यूज करणार त्यासाठी आपण कंट्रोलमध्ये जायचा इफ कॉल ब्लूटूथ क्लायंट आणि हा जो ब्लूटूथ क्लायंट आहे हा डुप्लिकेट करून आपल्याला हा जो ब्लॉक आहे हा पूर्णच्या पूर्ण डुप्लिकेट करायचा आहे आणि जेव्हा बटन टू आपण क्लिक करणार त्यावेळी आपला जो ब्लूटूथ क्लायंटचा ॲड्रेस आहे हा ब्लूटूथ क्लायंट वन जो आपण या लिस्टमधून पिक करेल त्या लिस्ट पिक करून आपण ब्लूटूथ क्लायंट ॲड्रेसेस आणि नेम्स जे आहे ते कनेक्ट होईल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण पिक केलेल्या ब्लूटूथशी कनेक्ट होईल तर ते कनेक्ट झाल्यानंतर आपलं जे लेबल आहे आ, लेबल वन त्या लेबलचा आपल्याला लेबल टेक्स्ट आणि कलर चेंज करायचा आहे तर आ, तो कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला सेट लेवल ऑन टेक्स्ट टू त्यानंतर आपल्याला जे टेक्स्ट आहे तर टेक्स्टमधून आपल्याला याचं जे टेक्स्ट आहे ती कनेक्टेड असं टाईप करायचं आहे कनेक्टेड आणि हा जो टेक्स्ट कलर आहे लेबल वनचं त्यासाठी लेबल वन टेक्स्ट कलर सॉरी टेक्स्ट लेबल वन टेक्स्ट कलर, कलर टू टेक्स्ट कलर जो आहे ते आपल्याला कलर्समधून ग्रीन कलर चूज करायचं आहे आणि ते कनेक्ट करायचं आहे तर हा जो ब्लॉक आहे तर या ब्लॉकचं लॉजिक म्हणजे जेव्हा आपण बटन टू क्लिक करणार तर आपण पिक केलेल्या ॲड्रेसला म्हणजे आपल्या आयडोनोचा ॲड्रेस आपण पिक करणार तर पिक केलेल्या ॲड्रेसला uh, आपलं जे ब्लूटूथ क्लायंट आहे तो कनेक्ट होईल आणि कनेक्टेड असं आपल्याला लेबल दिसेल आणि त्याचा जो कलर असेल तो ग्रीन असेल तर हे झालं आपलं कनेक्टसाठी आता आपण ब्लूटूथ डिस्कनेक्टसाठी बघूयात तर त्यासाठी जेव्हा बटन थ्री आपण क्लिक करणार मेन बटन थ्री क्लिक तर आपल्याला डिस्कनेक्ट करायचं आहे त्यासाठी ते आपण ब्लूटूथ क्लायंटला कॉल करणार आणि डिस्कनेक्ट ब्लूटूथ क्लायंट डिस्कनेक्ट disconnect to set the uploader j block ahead to manji and this पर यह अपने जो ब्लॉक है ब्लूटूथ डिस्कनेक्ट हा ब्लॉक अपने डिस्कनेक्ट क्लिक जो कनेक्ट है तैयार कराएं अपने हा जो ब्लॉक है तो डुप्लिकेट कराए हाँ फॉवे हाँ हा जो ब्लॉक है सेट लेबल हा डुप्लिकेट कराए हाद ब्लॉक डुप्लिकेट करो यखी कनेक्ट कराए आणि हे याचं जे टेक्स्ट आहे ते, ते चेंज करून डिस्कनेक्ट असं टाईप करायचं आहे डिस्कनेक्ट त्यानंतर याचं जे कलर आहे तो आपल्याला रेड करायचं आहे तर जे डिस्कनेक्ट करणार ना ते आपलं जे टेक्स्ट कलर असेल तो रेड होईल आणि यानंतर आपल्याला जे अवेलेबल डिवाईस आपलं जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं जे कोडिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला वॉइससाठी जी, 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 जी अपन, अ, कोडिंग आहे ती करायचं आहे त्या अगोदर आपण जी कंट्रोलिंगसाठी करणार आहे ती म्हणजे जी फॉरवर्ड बॅकवर्डसाठी आपण जी मॅन्युअली कंट्रोल करणार आहे त्यासाठी आपण कोडिंग करूयात त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की इमेज टू कशासाठी तर इमेज टू जी आहे इमेज वन जी आहे ती फॉरवर्डसाठी टू लेफ्ट स्टॉप राईट आणि बॅक तर आपण काय करणार आहे की इमेज वन जे आहे जेव्हा आपण इमेज वन क्लिक करणार त्यावेळेस आपला जो ब्लू आपला जो ब्लूटूथ क्लायंट आहे तो ब्लूटूथ क्लायंट थ्रू आपण आयडिनोला एक सिग्नल सेट करणार तो टेक्स्ट फॉर्ममध्ये असणार आहे तर त्यासाठी आपण ब्लूटूथ क्लायंटमधल सेंड टेक्स्ट पाच ब्लॉक आहे तो घेणार आहे आणि जर टेक्स्ट असेल तर ते टेक्स्ट आपण इथे फॉरवर्डसाठी एफ सेंड करणार आहे तर असे ही पाच बटन्स आपले आहेत ते पाच बटनसाठी पाच इमेजेस आपण पाच ब्लॉक्स आहेत ते डुप्लिकेट करून घेऊयात एक दोन चार अने पांच त्यानंतर एक इमेज वन साठी एक इमेज टू साठी एक इमेज थ्री साठी इमेज फोर साठी इमेज फाइव साठी तर इमेज वन साठी म्हणजे फॉरवर्ड साठी आपण एफ सेंड करना त्यानंतर लेफ्ट साठी आपण एल सेंड करना स्टॉप साठी एस सेंड करना Right साठी आर सेंड करणार आणि बॅकवर्ड साठी बी सेंड करणार तर हे आपण सेंड करणार म्हणजे नेमकं काय करणार तर आपलं जे आर्डिनो असेल तर मध्ये असं कोडिंग करणार की एफ सिग्नल आल्यानंतर आपला जो रोबोट आहे तो फॉरवर्डला मूव्ह करेल तर आर्डनोला आपण एफ सिग्नल सेंड करणार त्यानंतर आर्डनोच्या कंडिशनमध्ये असा प्रोग्राम आपण राईट करणार की जो आपलं आपण कमांड एफ सेंड केल्यानंतर आपल्याला जो आपला रोबोट आहे तो पुढे मूव होणार तशाच पद्धतीने लेफ्ट स्टॉप होईल राईटला मूव होईल आणि बॅकवर्डही मूव होईल तर ही आपलं सिम्पल लॉजिक आहे त्यानंतर हे झालं आपलं मॅन्युअली कंट्रोलिंगसाठी त्यानंतरचं जे आहे ते आपलं कोडिंग असेल ते म्हणजे वॉइससाठी तर वॉईससाठी आपण टेक्स्ट टू स्पीच हा जो एलिमेंट आहे तो यूज करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट टू स्पीच नाही सॉरी स्पीच रेकग्नायझर हा जो एलिमेंट आहे तो आपण ड्रॅगन ड्रॉप करायचा आहे तर हा काय करतो की आपलं जे स्पीच आहे तर ते स्पीचला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो आणि त्या टेक्स्ट थ्रू आपण कन्वर्ट झालेल्या टेक्स्टला लॉजिकली Apply आपन आपन कंडिशन्स अप्लाय करून आपण जे आपल्या कंडिशन्स आहेत जे आपण बटन प्रेस केल्यावर ते कंडिशन यूज करत होतो ते आपल्या टेक्स्ट थ्रू आपण यूज करू शकतो त्यासाठी आपल्याला हा जो टेक्स्ट टू स्पीच जो आहे स्पीच रेकग्नायझर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला हा टेक्स्ट टू स्पीच इनेबल करण्यासाठी व्हॉईस जी इमेज आहे बटन वन आहे ते क्लिक केल्यानंतर आपला टेक्स्ट स्पीच रेकगनायझर जो आहे तो ऑन झाला पाहिजे त्यासाठी मेन बटन वन क्लिक त्यानंतर स्पीच रेकगनायजर कॉल गेट टेक्स्ट स्पीच रेकगनायजर आफ्टर फिटिंग टेक्स्ट जे आहे आफ्टर गेटिंग टेस्ट त्यानंतर आपल्याला इफ ब्लॉक यूज करायचं आहे त्यासाठी कंट्रोलमध्ये जायचं आहे इफमध्ये जायचं आहे इफ आपला जो गेट रिझल्ट जो आहे इफ गेट रिझल्ट तर यामध्ये आपल्याला लॉजिकल यूज करायचं आहे तर लॉजिकल हे जे इज इक्वल्स टू साईन आहे ते दाखवायचं आहे त्यानंतर इफ गेट रिझल्ट इज इक्वल्स टू इफ गेट इज इक्वल्स टू आपल्याला इथे डेस्क तयार करायचं आणि हा जो ब्लॉक आहे तो आपल्या ज्या सहा कमांड्स पाच कमांड्स आहेत एक दोन तीन जणांनी पाच त्यांना आपल्याला हा डुप्लिकेट करायचं दोन तीन चार आणि पाच तर जर गेट रिजल्ट आपण जो वॉइसनी थ्रू आपण कमांड सेंड करणार तो जर टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट आपलं समजचा जर फॉरवर्ड असेल फॉरवर्ड असेल तर आपल्याला जी कॉ हा आपली जी ही इन्स्ट्रक्शन आहे ती जी ब्लॉक आहे हा कंडिशन आपली सॅटिस्फाय झाल्यासाठी झाली पाहिजे त्यासाठी आपण ही कॉल करणार आणि हीच कंडिशन आपण तर ॲड करणार त्यानंतर जर लेफ्टसाठी आहे तर एल ही सेम कंडिशन सॅटिस्फाईड होईल लेफ्टसाठी लेफ्ट, लेफ्ट त्यानंतर डुप्लिकेट एस ही स्टॉपसाठी जेव्हा आपण स्टॉप असं वॉईसने याला कमांड देऊ त्यावेळी हा ब्लूटूथ क्लायंटला कॉल करेल आणि एस हा सिग्नल सेंड करेल जो आपला आर्डिनो रीड करेल आणि स्टॉप आपलं जी इन्स्ट्रक्शन आहे ती कम्प्लीट करेल म्हणजे आपला जो आर्डिनो आहे तो स्टॉप होईल किंवा आपला जो रोबोट आहे तो स्टॉप होईल अशाच पद्धतीने आपल्याला राईटसाठी करायचं आहे राईटसाठी आणि लेफ्टसाठी आ, तर इथे एक महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा आपण स्पीच रेकग्नायझर यूज करतो त्यावेळेस अस आपण जे कमांड देणार आहे वॉईस थ्रू तर स्पीच रेकग्नायझर ती कमांड कोणत्या लेटर्समध्ये घेते हे महत्त्वाचं आहे समजा फॉरवर्ड असेल तर फॉरवर्डमध्ये स्पीच रेकग्नायझर पूर्णच्या पूर्ण जे आपले वर्ड्स आहेत किंवा पूर्णच्या पूर्ण अल्फाबेट्स आहेत ते स्मॉल कॅरेक्टरमध्ये घेते त्यामुळे आपण फॉरवर्ड जे आहे ते स्मॉलमध्ये लिहिलेलं आहे जर ते कॅपिटलमध्ये एखांत कॅरेक्टर घेत असेल तर ती कमांड सॅटिस्फाय होणार नाही तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे की त्या वॉईस रेकग्नायझर काय घेत आहे हे आपल्याला पाहिजे त्यासाठी आपण आधी बघितलं पाहिजे बॅकवर्डसाठी आपण बॅकवर्ड बॅकवर्डसाठी आपण रिवर्स केमो बॅकवर्ड तर हे जे आहे हे कोडिंग झालेलं आहे तर आपलं जे ॲप्लिकेशनचं कोडिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे डिझायनिंग देखील झालेलं आहे आणि कोडिंग ही झालेलं आहे तर आपण ओवरयू बघूयात की कशा पद्धतीने ब्रीफमध्ये विचार बघूयात काय काय केलं ते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हॉरिझंटल अरेंजमेंटमध्ये तीन चार पाच सहा हॉरिजन्टल अरेंजमेंटमध्ये आपले जे बटन्स आहेत ते हॉरिझॉन्टली अलाइन करी बटन्सला आहेत ते थर्टी पर्सेंट वीड जे आहे प्रत्येक जे आहे त्यामुळे आपल्याला जे ग्राफिकल जो डिस्प्ले आपला आहे तो चांगल्या पद्धतीने डिझाईन झालेला आहे